दुसरा भाग आपण विचार करू की आपण उत्पादन तर पाहतो पण खर्चाचा विचार आपल्याला करायला पाहिजे. तर मुख्य करून ब्रोकोलीमध्ये जसं आपण फ्लॉवरला जे बुरशीनाशकासाठी काही स्प्रे करतो तसे त्याला स्प्रे करावे लागते. खताची मात्रा जसं त्याला नायट्रोजन 100 50 परत आणि 50 पाला या पद्धतीने करून त्याची ब्रोकोलीची गरज आहे. त्यातला नायट्रोजन आपल्याला 3 विभागात द्यायचा आहे. सुरुवातीला म्हणजे बेसल डोस लागवड करताना त्यातला अर्धा आपल्याला युरिया द्यायचा आहे 25%, आपल्याला 2 आठवड्यानंतर आणि पुढच्या आणखी त्याच्यानंतर 2 आठवडे पहिल्याला 25%. त्या पद्धतीने आपण नायट्रोजन द्यायचा आहे. स्फुरद आणि पाला जो आहे त्याचे जो आपल्याला सुरुवातीला बेडमध्ये आपण जेव्हा सुरुवात लागवड करतो त्याच्या अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये भरायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट पाण्याची जर गरज पाहिली तर याची बोळी जास्त खोल जात नाही. वरच्या भागात 6 इंचापर्यंत जमिनी त्याच्या बोळी असते तर याला पाण्याची गरज ही वारंवार आपल्याला द्यावी लागते. निसर्गी जमीन असणं आवश्यक आहे. निसर्गी जमीन असेल तर मुलांची वाढ चांगली होते आणि आपल्याला गड्ड्याचा कलर आणि साईज हा चांगला मिळतो. आणि आपण जर खर्चाचा हिशोब पाहिला तर 40 ते 50 हजार रुपयापर्यंत जो आपण फ्लॉवरमध्ये आपण जो जेवढा खर्च करतो त्याच पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये खर्च येतो. एका एकरामध्ये आपण तेवढा आपल्याला खर्च येतो आणि उत्पादन आपण 25 रुपयाचा भाव धरला तर 1.5 लाखाच्या आपल्याला याच्यामध्ये उत्पादन भेटतं. फक्त याच्यामध्ये वैशिष्ट्य हे असं आहे की हा सर्व सर्रास खाल्ला जात नाही. तर यासाठी आपल्याला हे बघावं लागेल की याच्या टप्प्याटप्प्याने लागवड करावं लागेल. म्हणजे 5-5 गुंठ्याच्या लागवड करत करत टप्प्याटप्प्याने करावी लागेल आणि मार्केटला पाठवावी लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य कालावधीमध्ये ही ब्रोकोली लावली गेली पाहिजे. तशी फिएस्टा आणि लकी या आमच्या ज्या 2 ब्रोकोली आहेत, फिएस्टा जी आहे तुम्ही ही ऑगस्टपासून नोव्हेंबरपर्यंत लावू शकता आणि डिसेंबर जानेवारी महिन्यात ही लकी जी तुम्हाला दिसत आहे ब्रोकोली ती तुम्ही डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये ही ब्रोकोली लावू शकता. आणि बाकी याचे जे मशागत आहे अगदी फ्लॉवर प्रमाणेच आहे. फ्लॉवर आपल्याला माहिती आहे या पद्धतीने केली पाहिजे. आणि आता जर तुम्ही बघाल की युरोपमध्ये लोकांनी फ्लॉवरपेक्षा ब्रोकोली खाण्याचं प्रमाण वाढत आहे जे भारतामध्येही थोड्या काळात सुरू होते आणि याची मागणी खूप चांगल्या पद्धतीने असते आणि आपण देखील ही ब्रोकोली खाऊ शकतो. आपण सर्व शेतकरी इथे आला त्याबद्दल मी परिस्थिती सर्वे आपले आभार मानतो. धन्यवाद. कुठल्याही संस्थेत अकाउंट्स डिपार्टमेंट खूप महत्वाचं असतं कारण अख्ख्या संस्थेच्या उलाढालीचं अचूक गणित त्यांच्याकडे असतं. आज कलश परिवाराचे अकाउंट्स डिपार्टमेंटचे अधिकारी आपल्याला बरंच काही सांगू इच्छित आहेत.